मी या पाचही राज्यातील जनतेचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण पाचपैकी चार राज्यांमध्ये आज भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी येणार आहे आणि या राज्यातील जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर कर्तृत्वावर गरीब कल्याणाचा त्यांचा जो विचार आहे त्यावर पुन्हा एकदा या निवडणुकीत शिक्कामोर्तब केलंय। ज्या ठिकाणी आमची राज्य होती, उत्तर प्रदेश असेल, गोवा असेल, ज्या ठिकाणी राज्य होती तिथल्या जनतेनं सुद्धा तिथल्या आमच्या सरकारच्या कामावर शिक्कामोर्तब केलंय। उलट पक्षी काँग्रेसची ज्या ठिकाणी सत्ता होती तिथना काँग्रेस पूर्णपणे नेस्तनाबूत झाले, कारण 403 जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये फक्त 4 जागा जर काँग्रेसला मिळत असतील तर याच्यापेक्षा दयनीय अवस्था दुसरी असू शकत नाही। आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी काँग्रेस मुक्त भारत हा जो नारा दिला तो खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कृतीत आणि सत्यात उतरताना या ठिकाणी दिसतोय आणि म्हणून पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची धुळदान त्या ठिकाणी झालेली आहे। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणारे तीन पक्ष काँग्रेसची धुळदान, राष्ट्रवादीचं अस्तित्व नाही, शिवसेना 10-15 मतं मिळत आहेत, नोटापेक्षा सुद्धा कमी मतं मिळत आहेत आणि त्याच्यामुळं केवळ मोठमोठे आरोप आणि वक्तव्य करायची परंतु जनतेच्या मनामध्ये कधीही यांच्या वक्तव्यांना यांच्या आव्हानांना जनतेनं सिरियस घेतलं नाही। मोदी साहेबांवर आणि भारतीय जनता पार्टीवर जनतेनं विश्वास ठेवला आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अपार कष्ट घेतले आणि त्याचं यश जनतेनं आशीर्वाद त्या ठिकाणी दिला। उत्तर प्रदेशमध्ये सत्ता परिवर्तन होईल असं सातत्याने सांगण्यात आलं होतं, मात्र आता मताचा कल जो आहे तो काहीतरी वेगळाच सांगतो। मला वाटतं प्रसार माध्यम असतील, इतर वेगवेगळ्या प्रकारच्या परसेप्शन क्रिएट करणाऱ्या एजन्सीज असतील यांनी भारतीय जनता पार्टी मागे जाईल, अपयशी होईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला, परंतु आमचा विश्वास हा मतदारांवर होता, जनतेवर होता, कारण मोदी साहेबांनी केलेली प्रत्येक गोष्ट गावाखेड्यातल्या शहरातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोचत होती, गरिबाच्या कल्याणासाठी योजना लावल्या, उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्थेसाठी योगींनी कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही, बुलडोजर फिरवले गुंडांच्या घरांवर, दरोडेखोरांच्या घरांवर आणि तिथल्या महिलांना सुरक्षेचं वातावरण वाटलं, अत्यंत निर्भय वातावरणात मुली फिरायला लागल्या, महिला फिरायला लागल्या आणि मोठ्या प्रमाणावर महिलांनी सुद्धा मतदान युपीला भाजपला केलं आणि अशा पद्धतीनं या देशामध्ये भारतीय जनता पार्टी हीच त्या ठिकाणी जनतेची सेवा करू शकते हा त्या ठिकाणी विश्वास आमच्यावर जनतेनं टाकला आणि निश्चितच या सर्व चारही राज्यातल्या पाचही राज्यातल्या जनतेचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो। पंजाबलाही भारतीय जनता पार्टीला चांगल्या प्रकारचं मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे, परंतु काँग्रेसचा सुपडा त्या ठिकाणी साफ झालेला आहे, याचा अर्थ काँग्रेसला आता काही भविष्य उरेल असं मला या ठिकाणी वाटत नाही। या निकालामुळे ज्या प्रकारे काँग्रेसचं जसं तुम्ही सांगता सुपडा साफ झाला, मात्र दुसरी आघाडी तिसरी आघाडीच्या देखील चर्चा होत्या, त्यांचे पण आता कुठेतरी धाबे दणाणले आहेत नाही, त्यांना आता आपण कुठे आहोत, म्हणजे आपला एक आमदार निवडून नाही येणार, 100 मतं नाही येणार आणि देशपातळीवरच्या आघाड्यांच्या गोष्टी करायच्या, पक्ष हा केवळ मीडियातनं वक्तव्य करून चालत नसतो, खाली जमिनीवर लोकांसाठी काम करावं लागतं हे संजय राऊतने ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे। सर, काँग्रेसचं जे ब्रह्मास्त्र मांडलं जाणार होतं उत्तर प्रदेश म्हणजे प्रियांका अस्त्र, कुठेतरी फेल ठरलंय का? आता अस्त्राचं काय झालं ते आपण पाहत आहे, 4 जागा उत्तर प्रदेशला, मला वाटतं काँग्रेसने आता या ठिकाणी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे, आता जास्त बोलण्यापेक्षा मला वाटतं आत्मपरीक्षण करून आपल्या पक्षाला कशी उभारी देता येईल हा प्रयत्न करायला। काँग्रेसने आता गांधी घराण्याबाहेर अध्यक्षपदाचा विचार करायला हवा का? नाही, तो त्यांचा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे, आम्ही तर म्हणू गांधी घराण्याचाच अध्यक्ष ठेवा म्हणजे उरली सुरली काँग्रेस पण त्या ठिकाणी संपून जाईल। नाही, मला वाटतं फक्त यांचा बोलघेवडेपणा आहे, टोकाची कुस्तीतपणाने टीका करायची, घोषणा करायच्या
जनतेशी ना नाल जोडलेली ना बांधिलकी आणि मतदारांनी दाखवून दिलं मतदारांच्या सुखदुःखाला कोण येतं विकासाची भूमिका घेऊन प्रत्यक्षात काम कोण करतं केवळ त्या ठिकाणी मोठ्या मोठी भाषणं केली टीका केल्या म्हणजे लोक मतं देत नाहीत मला वाटतं आता तरी जरा विचार करावा आणि जास्त वक्तव्य करण्यापेक्षा जनतेशी ग्राउंडवर उतरून काम करावं 100%. आता ह्या नकलाकारांच्या विषयी जनतेनं त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे नकलाकाराला काय अकला लागत नाहीत पण जनतेकडे त्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला अहोरात्र कष्ट करावे लागतात आणि जे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचं सरकार हे अत्यंत संवेदनशीलतेनं 24 तास लोकांसाठी काम करतं आज मोदी साहेब सुद्धा बघा 18-18, 20-20 तास काम करतात आणि त्याच्यामुळे लोकांना कळतं की जनतेसाठी कोण काय करतंय आणि त्याचाच परिणाम भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशात आहे.